कला कौशल्य मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लिंबाचं आंबट गोड लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत। तर यासाठी मी 25 लिंब घेतलेले आहेत चिरून। प्रत्येक लिंबाच्या 8 फोडे अशा प्रमाणे चिरलेले आहे। मध्यम आकाराचं एक लिंबू आहे, असं लहानही नाही मोठेही नाही अशा प्रकारे। आता हे एक आम्ही कोरड्या कंटेनरमध्ये 1-3 तास फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे, कारण ते मिक्सरवर बारीक करण्यासाठी थंड केल्यावर ते पटकन बारीक होते, त्यामुळे एका कोरड्या कंटेनरमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। लोणचं घालताना थोडंही पाणी लागू द्यायचं नाही याची काळजी घ्यायची नेहमी, कारण जरा जरी पाणी लागलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते, जास्त दिवस टिकवायचं असते, म्हणून पाणी शक्यतो अजिबात लागून द्यायचे नाही कसलेच। आता हे आपण 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्सरवरती आपण बारीक करून घेणार आहोत। तर मिक्सरवर व्यवस्थितपणे सगळं असं बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं मोठं जाडसर झालं तरी काही हरकत नाही। आता ह्याच्यात मी एक साधारण टेबलस्पून प्रमाणे 7 ते 8 टेबलस्पून इतकं मीठ घालणार आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मीठ लावून आपण साधारण 1-3 दिवस याला व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवणार आहोत। मीठ आणि साखर एकदम घातली तर लोणचं चिवट होतं किंवा मुरण्यास वेळ लागतो, त्याच्यामुळे अगोदर मीठ लावून 1-3 दिवस आपण ह्याला ठेवून घेणार आहोत। छान मऊ होते 3 दिवस व्यवस्थित ठेवल्यानंतर, मग आपण इतर सामग्री व्यवस्थितपणे मिक्स करून पुन्हा ठेवायचे आहे। आता हे झाकण लावून आपण 3 दिवस व्यवस्थित असे ठेवून देणार आहोत, पण रोज ह्याला आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता 3 दिवसानंतर आता आपण पाहूयात, तुम्ही पाहू शकता मस्त असं मऊसर लोणचं झालेलं आहे। आता हे छान मुरलेले आहेत पोळी। हेच जर साखर घातली तर 1-15 ते 20 दिवस लागतात व्यवस्थित मऊ होण्यासाठी, त्याच्यामुळे अगोदर मीठ लावून व्यवस्थित करून घ्यायचं 3 दिवसात, मग नंतर साखर आणि लाल तिखट ह्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे। तर एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे सगळं। आता याच्यात मी 2 वाटी इतकं साखर घातलेले आहे, तेही व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आपण लागलं असे इथं साखर मिक्स करणार आहोत। 1 वाटीत साधारण 1 चहा चमची साखर बसते, अशा मी 2 वाट्या इथे सध्या घातलेल्या आहेत। आता मी इथे 4 टेबलस्पून इतकं लाल तिखट टाकत आहे। हे तिखट नाही आहे म्हणून मी जरा जास्त प्रमाणात घातलेले आहे। तुमचं जर तिखट असेल तर ते थोड्या प्रमाणात घालायचं, किंवा 1 बॅडकी मिरची पावडर घातली आणि थोडं घरातलं लाल तिखट घातलं तरी चालेल। मस्त असा कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला। आता मी आणखीन 1 वाटी साखर घालत आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे तीही। पुन्हा आणखीन 1 वाटी साखर घातलेली आहे। साखरेचं प्रमाण हे तितकंच महत्त्वाचं असतं लोणच्यासाठी, कारण ते आपल्याला वर्षभर टिकवायचं असतं, शिवाय चवीलाही छान होतं साखर व्यवस्थित असल्यानंतर, कारण 25 लिंबाला साखर व्यवस्थितच पाहिजे। आता साखरेमुळे क्वांटिटी वाढल्यामुळे मी दुसऱ्या 1 भांड्यामध्ये हे केलेलं आहे, घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कलर ही अगदी मस्त आलेला आहे, शिवाय चमकही पाहू शकता, कारण साखर विरघळत आहे, त्याच्यामुळे कलर पण चमक पण आलेले आहे, कलर पण छान आलेला आहे। मी आणखीन 1 वाटी साखर घातलेली आहे। अशा प्रकारे 1-6 चमचे असलेल्या 1 वाटीत च्या मी असे 6 वाटी इथं साखर टाकलेली आहे। वजनी 450 ग्रॅम इतकी साखर असेल ही, तेवढी साखर आपल्याला 25 लिंबासाठी लागते। जास्त लहानही नव्हती, जास्त मोठी लिंब नव्हती, अशी मध्यम आकाराची लिंब होती 25। अशा प्रकारे आता लोणचं तयार झालेलं आहे। हे वाटी आहे छोटी, ह्यात फक्त 1-6 चमचे साखर तिखट किंवा मीठ बसते। या वाटीनं आपण साधारण 6 वाटी इतकी साखर याच्यामध्ये घातलेली आहे। तुम्ही कलर पाहू शकता, अतिशय मस्त असा कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला।
शिवाय हे उपास प्रत्येक उपासाला तर चालतेच, शिवाय वर्षभर पण टिकते. नवरात्री, आषाढी एकादशी अशा उपासांना अतिशय अतिशय उपयुक्त असे लोणचे आहे. शिवाय आरोग्यासाठी तितकेच लाभदायी असते लिंबाचे लोणचे. कलर अतिशय मस्त आलेला आहे, शिवाय चमक पण आलेली आहे. आणि हे आपण नंतर भरणीत काढून ठेवल्यानंतर एक आपण 2-3 दिवस याला मिक्स करत राहायचे आहे, जेणेकरून साखर, मीठ वगैरे, लाल तिखट याचं व्यवस्थित असं यांचं व्यवस्थित असं मिश्रण एकजीव होतं. अशा वर्षभर टिकण्यास ही मदत होते. शक्यतो पाण्यात हात अजिबातच लागू द्यायचं नाही. आता एका भरणीमध्ये आपण काढून ठेवूयात हे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.